Hello friends, now let's start with the fourth chapter, that is environmental management. Environment means पर्यावरण, याचा आपण कशा प्रकारे management करायचे, how can we conserve the environment, we'll see in this chapter. आपल्याला ecosystem म्हणजे काय 7th, 8th आणि 9th मध्ये जास्त डिटेल मध्ये दिलं होतं. We'll just take a review, what is ecosystem? Ecosystem म्हणजे काय तर परिसंस्था. परिसंस्था म्हणजे काय? आजूबाजूला जे काही दिसतं ते सगळं इकोसिस्टम मध्ये येतं. इकोसिस्टम इज फॉर्म्ड बाय बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. बायोटिक म्हणजेच काय? लिव्हिंग म्हणजेच काय? सजीव. बायोटिक फॅक्टर्स मध्ये काय काय येतं? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, दीज ऑल कम अंडर दी बायोटिक. नाऊ नेक्स्ट इज अबायोटिक फॅक्टर. अबायोटिक फॅक्टर मध्ये काय येतं? तर जे जे नॉन लिव्हिंग आहे, जे निर्जीव आहे, ते सगळं नॉन लिव्हिंग, दॅट इज अबायोटिक फॅक्टर मध्ये येतं. म्हणजेच काय? सँड असतील, रॉक्स असतील, विंड, ओके, दीज ऑल कम अंडर दी अबायोटिक फॅक्टर. अँड देअर इंटरॅक्शन्स विथ इच अदर. हे जे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर आहे, यांचं इंटरॅक्शन म्हणजे एकमेकांबरोबर जो आंतरसंबंध आहे, याला काय म्हणायचं तर इकोसिस्टम म्हणजेच परिसंस्था. ईच फॅक्टर, मग तो बायोटिक असू दे किंवा अबायोटिक असू दे, इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन दी इकोसिस्टम. आता वेगवेगळ्या इकोसिस्टममध्ये जे काही फॅक्टर्स आहेत त्याचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. फर्स्ट आर दी प्रोड्युसर्स, म्हणजेच काय? जे अन्न बनवतात त्यांना म्हणायचं प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्स कोण कोण आहेत तर दीज आर दी प्लांट्स अँड दे आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दी इकोसिस्टम. कारण की ते काय आहेत? ऑटोट्रॉप्स आहेत, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करणारे आहेत. सेकंड कम्स दी हर्बीवोर्स. हर्बीवोर्स म्हणजेच काय? जे प्लांट्सवरती जगतात, हर्ब्सवरती जगतात, त्यांना काय म्हणायचं? हर्बीवोर्स. लाईक डिअर असतील, गोट्स, शीप, कॅटल, हॉर्सेस, कॅमल्स एक्सेट्रा, दे फीड अपॉन दी प्रोड्युसर्स, म्हणजेच काय? प्लांट्स. हे सगळे प्लांट्सवरती फीड करतात अँड दे आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दी एनर्जी सायकल टू गो ऑन. नाव थर्ड आर दी प्रिडेटर्स. प्रिडेटर्स म्हणजेच काय? जे हर्बीवोर्सवर जगतात, जे हर्बीवोर्सना खाऊन जगतात. प्रिडेटर्सना कार्निवोर्स सुद्धा म्हटलं जातं. प्रिडेटर्स काय आहेत तर लायन आणि टायगर, विच प्रिव्हेंट द ओव्हर पॉप्युलेशन ऑफ हर्बीवोर्स अँड दे आर इक्वली इम्पॉर्टंट. जर कार्निवोर्स हर्बीवोर्सना खाल्लेच नाहीत, म्हणजे डिअर असू दे, शीप, गोट, कॅटल्स, ह्यांची संख्या खूप वाढेल ना जर त्यांना कुणी खाल्लं नाही तर ही संख्या, हे ओव्हर पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी कार्निवोर्स प्रिडेटर्स यांचा जन्म झाला, जे कुणावरती जगताय तर हर्बीवोर्सवरती जगत आहेत. नाव अ क्वेश्चन मे अराइज इन युअर माइंड की जे काही छोटे छोटे जीव आहेत, म्हणजे कॅटरपिलर्स असतील किंवा व्हेरी स्मॉल स्मॉल इन्सेक्ट्स आर प्रेझेंट, यांचा काय उपयोग आहे का या इकोसिस्टीममध्ये? आर दे रिअली व्हेरी युजफुल टू अस? काय गरज आहे का त्यांची? हाउएवर दोज ऑर्गॅनिझम्स आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इवन दो दे आर डर्टी. ते घाण जरी असले, छोटे जरी असले, तरी त्यांचं इम्पॉर्टंट काम आहे टू मेंटेन दी इकोसिस्टम. परिसंस्था बनवण्यासाठी त्यांची अतिशय गरज आहे. का? बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग दी एन्व्हिरॉनमेंट. घर स्वच्छ करण्यासाठी आपण जसं काम करतो, तसंच हे इन्सेक्ट्स असू देत, छोटे छोटे जीव असू देत, हे सगळे क्लिनिंग ऑफ द एन्व्हिरॉनमेंट, म्हणजे एन्व्हिरॉनमेंट साफ करायला, परिसंस्था साफ करण्यासाठी यांची अतिशय मोठा वाटा आहे. इट मीन्स दॅट आर एक्झिस्टन्स इज ड्यू टू दीज फॅक्टर्स प्रेझेंट अराउंड अस. आपण जे काही जगत आहोत, ह्या सगळ्या फॅक्टर्समुळेच जगत आहोत. वी शूड केअर फॉर ऑल दीज फॅक्टर्स, म्हणजेच काय? आपण या सगळ्या फॅक्टर्समध्ये, बायोटिक असू देत, अबायोटिक असू देत, आपण यांची भरपूर केअर केली पाहिजे. दिस इज द फूड चेन. फूड चेन म्हणजेच काय? तर एनर्जी मूव्ह होत असते इन दी फूड चेन. फर्स्ट कम्स दी प्रोड्युसर्स, जसं म्हटलं मी प्लांट्स, ते इथे एक्झाम्पल आहे ग्रास. सेकंड इज द प्रायमरी कन्झ्युमर. प्रायमरी कन्झ्युमर म्हणजेच काय? हर्बीवोर्स, जे प्लांट्सवरती जगतात, ते प्रायमरी कन्झ्युमर्स, इथे एक्झाम्पल आहे ग्रास हॉपर. थर्ड आर दी सेकंडरी कन्झ्युमर्स. सेकंडरी कन्झ्युमर्स म्हणजे काय? जे प्रायमरी कन्झ्युमर्सवरती जगतात, त्यांना खाऊन जगणारे, दोज आर दी सेकंडरी कन्झ्युमर्स. आणि द नेक्स्ट कम्स दी
tertiary consumers like snakes. Tertiary consumers are nothing but the carnivores. Secondary consumers are also the carnivores, but tertiary consumers are mutthe carnivores and then the secondary consumers. Then lastly comes the apex predators. Apex predators manje kehte purnapane animals var jagtat te zara sudha producers kade yet nahi. Overall they are dependent on the herbivores. Those are the apex predators or the carnivores. And lastly, coming to this arrows, these are the decomposers. हा अवल मेला नंतर हला decompose करना हला degenerate करना है चे वाट विले वाट लावना है कुणाचे काम आहे तर decomposers चे छोटे छोटे insects आहे ती answer. So this is about the food chain. Hope you have understood the small parts, what is ecosystem, biotic factors, abiotic factors, what are predators, what are herbivores, carnivores and what are the producers, so that we can move to the next part of the chapter. आता environment म्हणजे पर्यावरण आणि ecosystem म्हणजे परिसंस्था या दोघांमध्ये relation काय आहे. Environment is different and ecosystem is different and what is the relation between the two आपण बघूया. Environment काय तर it is a broad concept. पूर्ण earth म्हणजे environment येतं. Overall, earth is the environment. Environment means the physical, chemical and biological factors affecting the living organisms in any possible way collectively is called as environment. Any factor, physical factors, for example, wind, chemical factors, for example, water, biological factors, every organism, pratyek लिविंग ऑर्गॅनिझम मध्ये बायोलॉजिकल चेंजेस होत असतात. ओव्हरऑल एन्व्हिरॉनमेंट मध्ये बायोलॉजिकल चेंजेस होत असतात. ह्या सगळ्यांचा लिविंग ऑर्गॅनिझम वरती होणारा जो काही कलेक्टिव इफेक्ट आहे त्याला म्हणायचं एन्व्हिरॉनमेंट. आय होप यू हॅव अंडरस्टूड अँड इट इज ऍक्च्युली अ व्हेरी ब्रॉड कन्सेप्ट देन द इकोसिस्टम. इन शॉर्ट एन्व्हिरॉनमेंट इज द कंडिशन इन द सराउंडिंग. तुमच्या आजूबाजूला जे काही आहे दॅट कम्स अंडर दी एन्व्हिरॉनमेंट. इट इन्क्लूड्स मेनी बायोटिक असतील, अबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स. एन्व्हिरॉनमेंटमध्ये सगळंच येतं. सजीव असतील, निर्जीव असतील, नैसर्गिक आणि आर्टिफिशियल, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र म्हणजेच काय आहेत तर एन्व्हिरॉनमेंट. देर आर टू मेन टाइप्स ऑफ एन्व्हिरॉनमेंट. दोन प्रकारचे एन्व्हिरॉनमेंट्स आहेत. वन इज नॅचरल अँड सेकंड इज आर्टिफिशियल. नैसर्गिक एन्व्हिरॉनमेंट म्हणजेच नॅचरल एन्व्हिरॉनमेंट, इट कन्सिस्ट ऑफ एअर आहे त्याच्यामध्ये, हवा, ॲटमॉस्फिअर, वॉटर, पाणी, लँड अँड ऑल दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, या सगळं मिळून काय आहे तर नॅचरल एन्व्हिरॉनमेंट. कंटिन्युअस इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स, देर इंटरॅक्शन्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता नॅचरल एन्व्हिरॉनमध्ये आपल्याला सगळं काही मिळू शकतं. इट कॅन बी air, atmosphere, water, land, living organisms, that is biotic and abiotic factors are also present in the natural नैसर्गिक पर्यावरणामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. आणि या सगळ्यांचे एकमेकांबरोबर जो आंतरसंबंध आहे दॅट इज इंटरॅक्शन्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन दी नॅचरल एन्व्हिरॉनमेंट. कमिंग टू दी नेक्स्ट एन्व्हिरॉनमेंट दॅट इज आर्टिफिशियल एन्व्हिरॉनमेंट इज ऑल्सो अफेक्टिंग दी नॅचरल एन्व्हिरॉनमेंट डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली. आर्टिफिशियल एन्व्हिरॉनमेंट म्हणजेच काय? मानव निर्मित पर्यावरण, जे काही मनुष्यानं निर्मित केलेलं आहे असं पर्यावरण म्हणजेच काय तर आर्टिफिशियल एन्व्हिरॉनमेंट. हे डिरेक्टली इफेक्ट करू शकतं किंवा इनडिरेक्टली अफेक्ट करू शकतं नॅचरल एन्व्हिरॉनमेंटला. ओके, बेसिकली द एन्व्हिरॉनमेंट कन्सिस्ट ऑफ टू बेसिक फॅक्टर्स. कुठलंही एन्व्हिरॉनमेंट असू दे, कुठलंही पर्यावरण असू दे, त्याच्यामध्ये दोन बेसिक फॅक्टर्स असणारच आहेत. दॅट इज बायोटिक फॅक्टर अँड सेकंड इज अबायोटिक फॅक्टर. हिअर आर दी एक्झाम्पल्स. बायोटिक म्हणजेच काय तर लिव्हिंग. एक्झाम्पल्स आहेत प्लांट्स, ॲनिमल्स, फंगाय, बॅक्टेरिया. प्लांट्स, ॲनिमल्स हे आपल्याला दिसतात, फंगस, बॅक्टेरिया दिसत नाही. ओके, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे एक्झाम्पल्स काय आहेत? वॉटर, सनलाईट असतील, सॉइल, एअर, टेम्परेचर, दीज ऑल दी नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. तर पर्यावरण एन्व्हिरॉनमेंटमध्ये काय काय मिळणार आहे? बायोटिक आणि अबायोटिक. बायोटिक म्हणजेच काय तर लिव्हिंग आणि नॉन बायोटिक म्हणजे अबायोटिक म्हणजेच काय तर नॉन लिव्हिंग.